आणि हाच मुद्दा की राज ठाकरे यांना अटक करायची की नाही यावरून सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे. काही जणांना वाटते त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि वचक बसवण्यात यावा मनसेवर, तर दुसऱ्या एका गटाचं म्हणणं असं आहे की राज ठाकरेंना अटक केल्यास मनसेचं महत्व वाढेल, राज ठाकरेंचं महत्व वाढेल आणि ते मसीहा बनतील. त्यामुळे पोलीस खात्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा गृह खातं घेत आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आल्यास राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी आणि प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत. रश्मी, काय चाललंय मुंबईमध्ये? नक्कीच प्रसन्न, आपण बघतोय खरं तर औरंगाबादचं जे भाषण आहे त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी, म्हणजे खरं तर राज्यात असे अनेक भाग किंवा पॉकेट्स असतात की जे नेहमीच संवेदनशील असतात आणि पोलिसांना साधारण तिथं नेहमीच हा अलर्ट दिलेला असतो, लक्ष ठेवून असतात. परंतु या भाषणानंतर आपण जर बघितलं असेल तर अनेक भाग असे आहेत की जे अतिसंवेदनशील झालेले आहेत आणि कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही अप्रिय घटना जी आहे ती घडू शकते असा अहवाल जो आहे तो पोलिसांना मिळाला. इतकंच नाही तर बाहेरच्या राज्यातनं देखील काही लोक येऊन गोंधळ करू शकतात, कायदा परिस्थिती बिघडू शकते, गालबोट लागू शकतं असा देखील अहवाल असल्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहे. नेमकी काय कारवाई करायची, कारण हा एक राजकीय निर्णय आहे, त्यामुळेच सरकारमध्ये याबाबत चर्चा झालेली आहे. एका गटाचं म्हणणं आहे त्यांना अटक केलं तर कुठेतरी ते मोठे होतील, ह्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपाला पण होऊ शकतो. परंतु जर अटक केली नाही तर तुम्ही कुठेतरी राज्य सरकारला चॅलेंज येत आहे, तुम्हाला सांगून देखील तुम्ही कोणतीही वक्तव्य करतात आणि सरकारला तुम्ही गृहित धरता असा देखील मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे हे दोन मतप्रवाह आहेत. पोलीस सर्व गोष्टींचं आपण जर बघितलं आढावा घेत आहेत की नेमकी काय करायचं काय नाही करायचं, त्यामुळे आपण बघतो आहे की खूप मोठा निर्णय असेल कोणताही घेतला तरी. जसं आपल्याला सांगितलं अटकपूर्व जामिनासाठी राज ठाकरेंना नक्कीच अप्लाय करावं लागेल, त्यामध्ये कुठेतरी अटी शर्ती त्यांना देऊ शकतील ते, जसं आपण बघितलं असं सदावर्ते प्रकरणात झालंय, त्यामुळे हा देखील एक पर्याय आहे. परंतु प्रिव्हेंटिव्ह नोटीसच्या अंतर्गत मनसेचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना कुठेतरी सरकार नक्कीच ताब्यात घेऊ शकतं आणि मेसेज देऊ शकतो. धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहेत या राज ठाकरेंच्या अटकेला घेऊन.